नमस्कार, कथेचे नाव आहे पाहण्याचा दृष्टिकोन। एक 22 वर्षांचा मुलगा आणि त्याचे वडील एके दिवशी रेल्वेने प्रवास करत होते आणि त्यांच्यासमोरच एक जोडपं बसलेलं होतं। रेल्वे सुरू झाली आणि पुढे गेल्यानंतर हा 22 वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा बाबा ते पहा ना आपल्याबरोबर ढग कसे पळत आहेत। आणि मग बाबा फक्त हसले, काहीच बोलले नाही। आणि मग रेल्वे आणखीन पुढे गेल्यानंतर तो मुलगा पुन्हा म्हणाला, बाबा ते पहा आपल्याबरोबर झाडं सुद्धा पळत आहेत। आणि त्या जोडप्याला हा मुलगा मात्र थोडासा ॲबनॉर्मल वाटला, विचित्र वाटला। आणि आणखीन रेल्वे पुढे गेल्यानंतर तो मुलगा पुन्हा म्हणाला, बाबा बाबा ते पहा ती सर्व झाडं डोंगर आणि जमीन आपल्याबरोबर पळत आहेत। आणि मग ते जोडपं त्या वडिलांना म्हणाले की तुमचा मुलगा थोडासा विचित्र दिसत आहे, त्याला तुम्ही चांगल्या दवाखान्यात का घेऊन जात नाही। आणि मग त्या मुलाचे वडील म्हणाले की आता आम्ही दवाखान्यामधूनच येत आहोत, माझा मुलगा जन्मताच अंध होता आणि आत्ताच त्याला डोळे आलेले आहेत। आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या वेगळ्या कथा असतात, प्रत्येकाच्या वेगळ्या व्यथा असतात, परंतु आपण त्या माहीत करून न घेता आपलं मत बनवत असतो। आणि आपलं मत हे त्यावेळेस योग्यच असेल असं काही नाही, आपला बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो। त्यामुळे आपण समोरच्याची पूर्ण माहिती करून घेऊन मगच आपलं मत बनवावं आणि जीवनाचा आपला दृष्टिकोन योग्य ठेवावा। धन्यवाद।